हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण आज 3 ते 4 एक मेन टॉपिक्सवर डिस्कस करणार आहोत. तर सुरू करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल पहिला टॉपिक आहे आपल्या ईबीसी बाबत, स्कॉलरशिप्स बद्दल. तर त्याच्यामध्ये आपण आज ईबीसी बद्दल जाणून घेऊया की आता ईबीसी जी सेकंड इन्स्टॉलमेंट आहे ती देखील आता यायला लागली आहे. बऱ्याचशा स्टुडंट्सला देखील ती आलेली आहे आणि काही जण बाकी आहेत त्यांचे देखील लवकरात लवकर येऊन जातील. आणि सेकंड आहे ती ओबीसी बाबत. तर ओबीसी झालं, एनटी एसटी, बाकीचे जेवढे पण कास्ट असतील त्यांचे देखील आता इन्स्टॉलमेंट जे आहेत ते यायला सुरुवात होईल. 10 तारखेनंतर ते देखील यायला लागतील. आणि बऱ्याचशा लोकांना तर काही काहींना ते देखील आलेले आहेत इन्स्टॉलमेंट, काही काहींचे अजून बाकी आहेत येण्याच्या. तर पंजाबराव देशमुखांची जी स्कॉलरशिप आहे ती देखील सगळ्यांना येणार आहे. ज्यांनी ज्यांनी त्याचं फॉर्म फिलअप केलाय त्यांची आता येण्यास सुरुवात होईल. आणि ज्यांचं अजून झालं नाही त्यांनी देखील लवकरात लवकर फॉर्म जे आहे ते भरून घ्यावे, मग त्यांची देखील दिवाळीनंतर येण्यास सुरुवात होईल. आता न्यू अकॅडमिक इयरसाठीची जी ईबीसी जे स्कॉलरशिप फॉर्म्स आहेत ते देखील आता डिसेंबर नंतर स्टार्ट होतील. म्हणजे 2021-22 अकॅडमिक इयरसाठी, म्हणजे आता मी गेलो आहे लास्ट इयर फोर्थ इयरला, तर माझे लास्ट इयरची जी आहे स्कॉलरशिप त्याचे फॉर्म देखील माझे सुटतील. ते डिसेंबरच्या नंतर स्टार्ट होतील. मेन इम्पॉर्टंट गोष्ट की आता तुम्हाला माहिती असेल स्कॉलरशिपसाठी तर आपल्याला बरेचसे डॉक्युमेंट जे आहेत ते लागतात आणि ते देखील 2021-22 लागतील. मग उत्पन्नाचा दाखला झाला किंवा कास्ट व्हॅलिडिटी, अजून बरेचसे नॉन क्रिमिनल असतात ओबीसीवाल्यांना माहीत असेल, तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लागतात. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा लवकरात लवकर तलाठीमध्ये जाऊन कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही सगळ्या त्या गोष्टी आहेत त्या काढून घ्या, नंतर तुम्हालाच पळापळ करायची गरज नाही. तर तुम्हाला देखील माहितीच आहे की आता एफईचे अँड डीएससीचे जे फॉर्म जे आहेत ते सुटले आहेत इंजिनिअरिंगसाठी. तर तुम्ही सगळ्यांनी आपल्या फ्रेंड्सला किंवा भावांना नक्की कन्व्हिन्स करा की इंजिनिअरिंगला नक्की ऍडमिशन घ्या, कारण की इंजिनिअरिंग सारखा स्कोप कुठेच नाहीये हे सगळ्यांना तुम्हाला देखील माहित आहे. त्याच्यामुळे इंजिनिअरिंगला देखील बऱ्याचशा मुलांनी ऍडमिशन घेतलं पाहिजे, एवढं सांगायचं होतं. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तो इन दिस व्हिडिओ वी डिस्कस अबाउट 3 to 4 पॉइंट्स. तो फर्स्ट पॉइंट ही हमारा ईबीसी के बारे में, स्कॉलरशिप के बारे में. तो ईबीसी की सेकेंड इंस्टॉलमेंट भी अभी बहुत से स्टूडेंट्स को आ चुकी है. जिसी को नहीं आएगी वो 10 या 15 दिन के बाद आ जाएगी. मतलब अभी स्टार्ट ही हो चुका है, किसी किसी को आ चुका है, किसी को अभी तक आना बाकी है. तो वही ओबीसी, एनटी और एसटी जो और बाकी के जो भी कास्ट है उनके लिए भी, तो उनके भी 10 तारीख के बाद आना स्टार्ट हो जाएगा. कुछ बच्चे उनकी भी आ चुकी है ओबीसी की, लेकिन 90% तो किसी की भी अभी तक नहीं आई, वो भी जल्द से जल्द आ जाएगी. पंजाबराव देशमुख जो वो स्कॉलरशिप रहती है, जिन्होंने भी फिलअप किया है फॉर्म उनको भी वो जल्द से जल्द आ जाएगी. और जिन्होंने अभी तक नहीं फॉर्म फिलअप किया वो जल्दी से जल्दी फॉर्म फिलअप कर ले, क्योंकि दिवाली के बाद उनकी भी वो स्कॉलरशिप जो है वो आ जाएगी. नेक्स्ट इम्पॉर्टेंट पॉइंट है कि अभी एकेडमिक ईयर 2021-22 के लिए जो भी स्कॉलरशिप फॉर्म रहेंगे वो भी अभी स्टार्ट होने वाला है. डिसम्बर के बाद वो स्टार्ट हो जाएंगे सभी के लिए, ओबीसी, एनटी, एसटी और ईबीसी सबके लिए. तो वो फॉर्म भी फिलअप करना, मतलब 2021-22 के लिए, मतलब अभी का. अभी मैं करंट में फोर्थ ईयर में हूं तो मेरे अभी का स्टार्ट हो जाएगा. और एक मेन बात की आपको तो मालूम है कि सबको स्कॉलरशिप के लिए बहुत सारे डॉक्यूमेंट्स के लगते हैं, मतलब वो भी 2021-22 के करंट ईयर के लिए. गैप सर्टिफिकेट लगता है अगर किसी का गैप रहेगा, और इनकम सर्टिफिकेट हो गया, बाकी का नॉन क्रिमिनल हो गया, कास्ट वैलिडिटी हो गया, ये सब आपको चाहिए. तो उसके लिए आप जल्द से जल्द जाके तलाटी ऑफिस में जाके ये सब निकाल दीजिए. तो आपको मालूम ही रहेगा कि एफई एंड डीएससी के एडमिशन जो है वो अभी स्टार्ट हो चुके हैं एडमिशन प्रोसेस. तो सब लोग अभी एडमिशन लेने वाले 12 के बाद. तो मेरी एक रिक्वेस्ट है आपसे कि आप सब लोग अपने फ्रेंड्स या कोई भी भाई रहेगा, बहन रहेगी, उनको सबको सजेस्ट करना कि इंजीनियरिंग में ही एडमिशन ले, क्योंकि आपको भी मालूम है कि इंजीनियरिंग में ही अच्छा स्कोप है. तो ये बताना था. और आप भी समझदार हो कि आपको भी मालूम है कि इंजीनियरिंग है, उसके बाद बहुत सारे चांसेस रहते हैं जॉब के लिए और कुछ भी अपना बिजनेस के लिए. तो आप सबको जरूर कन्विंस करना कि इंजीनियरिंग ही स्ट्रीम ले. तो वीडियो कैसा लगा जरूर बताना, लाइक भी कर देना. तो मिलते हैं अगली वीडियो में. थैंक यू.